नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही बनवणार आहोत मुंबई फेमस फूड म्हणजे बटाटा वडा. तर आपण बनवण्याचं साठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपण घेतलेले आहे कोथिंबीर घेतली आहे, नंतर कढीपत्ता आहे, जिरं घेतलं आहे, राय पण घेतली आहे, हळद घेतली आहे, हिंग आहे, अद्रक छोटासा तुकडा घेतलेला आहे अद्रकचा, मिरच्या घेतल्या आहेत 4-5 आणि लसूण घेतले आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बटाटे घेतले आहेत, 7-8 बटाटे घेतलेले आहेत. आणि आपल्याला लागणार आहे खाण्याचा सोडा लागणार आहे, तर तोही घेतलेला आहे. आणि बेसनचं पीठ लागणार आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. 1/2 किलोच्या आसपास मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जास्त नाही, थोडंसंच 1/2 चम्मच छोटासा चम्मचमधलं तेवढाच आपल्याला सोडा घ्यायचा आहे खाण्याचा. आणि आता त्याच्यासोबत आपल्याला मीठ टाकायचं आहे. आपल्या चवीनुसार आपण मीठ टाकायचं आहे. आणि आता हे मिक्स करायचं आहे. असं आधी थोडंसं याच्या पिठामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे. असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पीठ. थोडं थोडंच पाणी टाका, जास्त एकदम आधी टाकू नका पाणी. हे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करून ठेवायचं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, अशा प्रमाणामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे पीठ. म्हणजे मग त्याच्यामध्ये सगळं थोडंसं काही ह्या गुठळ्या राहतात ना पिठाच्या, त्या पण निघून जातात थोडा वेळ आपण असं पीठ असं कालवून ठेवलं की. आता आपण हे जे मिरच्या वगैरे घेतलं आहे हे एकत्र करून वाटायचं आहे. त्यात थोडी कोथिंबीर मी ठेवली आहे, ती बारीक करून टाकायची आहे. आणि थोडी वाटणात घेतली आहे. कढीपत्ताचं पण मी थोडंसं वाटणामध्ये घेते आहे. अद्रक, या मिरच्या आहेत, वाटूनच घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला. आणि लसूण, ह्या सगळ्या विदाउट पाणी, पाणी बिलकुलही न टाकता आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे आहेत. ही अशा प्रकारे आपल्याला चटणी वाटून घ्यायची आहे, जी आपल्याला बटाटावड्याच्या फोडणीमध्ये टाकायची आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी आपण गॅस चालू करूया. फास्ट ठेवूया आपली कढई गरम होण्यासाठी. आता मी फोडणी देते, त्यासाठी मी राईचं तेल घेते. थोडं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे मी. आता आपण त्याच्यामध्ये राय टाकूया. राय तटतटली का आपण जिरं टाकूया. जिरं टाकून झालं का आपण हिंग टाकूया. त्यानंतर आपण लगेच त्याच्यातच कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता टाकून झाला का आपल्याला ही जी आपण चटणी बनवलेली आहे ती टाकायची आहे. आता
ही चटनी आपण थोडीशी ठेवूही शकतो जेव्हा आपण वडे खातो तेव्हा त्याला लावण्यासाठी पण त्याला लावून खाण्यासाठी आपण ढवळायचं आहे आणि मी थोडंसं त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायची ही चटणी आपण बनवून घ्यायची त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद टाकूया आता बघा हे तेल बाहेरच आलेलं आहे म्हणजे ही जी चटणी आहे ती फ्राय झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये कोथमीर टाकूया कोथमीर टाकून थोडस मिक्स करूया आणि मग गॅस बंद करूया तर गॅस बंद करूया अशा प्रकारे ही चटणी बनवून घेतलेली आपण आता ही आपल्याला जे आपण बटाटा घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही टाकायची आहे आता आपण या बटाट्यामध्ये मिक्स करून घेऊया आता मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आहे आणि ती चटणी जी आपण बनवलेली तीही टाकलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला याच्यामध्ये अजून काही टाकायची गरज नाही कारण आपण सगळं त्या चटणीमध्येच टाकलेलं आहे जो ठेचा बनवला आहे मिरचीचा त्याच्यामध्ये आता आपण हे आता चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया हे अशा प्रकारे मिक्स करून झालेलं आहे आता मी याचे छोटे छोटे गोळे बनवून ठेवते अशा प्रकारे गोल करून थोडं त्याला प्रेस करायचं छोटे छोटे बनवायचे जास्त मोठे नाही बनवायचे अशा प्रकारे मी आता हे थोडे गोळे बनवून घेते आपण गॅस चालू करूया आणि कढई ठेवूया ज्यात आपल्याला वडी तळायचे आहे त्यासाठी आपण गॅस मोठा करूया कढई तापण्यासाठी आणि अजून ऍक्च्युअली मला लोखंडाची कढई घ्यायची आहे जर्मनची कढई बंद करायची आहे वापरण्यासाठी आता आपण कढई गरम व्हायची वाट बघतोय हे जे आपण मिक्स करून ठेवलेलं जे पीठ आहे बेसनचं त्याला परत थोडा वेळ ढवळून घ्यायचंय जे पण त्याच्यातल्या बेसनच्या ज्या गुठळ्या असतील त्या आता खुललेल्या आहेत त्या आणि पीठ आपलं छान स्मूथ झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये बघूया आपण तेलामध्ये थोडंसं टाकून आपलं तेल तापलं आहे का हो आता थोडंसं तापत आलेलं आहे आपलं तेल अजून एक मिनिटभर वाट बघूया आपण तेल तापायची आता तेल गरम झालेलं आहे आता आपण एक एक वडा सोडूया अशा प्रकारे पिठामध्ये चांगला लावून घ्यायचं आहे पीठ त्याला आणि
हळू सोडायचे आहेत वडे, सोडताना सावकाश। तीन चार वडे एकत्र सोडायचे। माझी कढई छोटी आहे त्यामुळे चार वडे सोडते आहे मी। आणि आता चांगली येईपर्यंत जरा वाट बघूया। अशा प्रकारे आता मी एक पलटी मारलेली आहे, खालची साईड तळली गेली आहे, तर मी पलटी मारून दुसऱ्या साईडला तळते। अशा प्रकारे ब्राउन कलर थोडा थोडासा आता आलेला आहे पिठाला। आता असे एवढे झाल्याच्या नंतर चांगले शेकले गेलेले आहेत ते, आता आपल्याला ते काढायचे आहेत। तर मी आता टोपामध्ये काढते, टिश्यू पेपर ठेवलेला आहे आणि टिश्यू पेपरवरती हे वडे ठेवते, म्हणजे जर काय एक्स्ट्रा तेल असेल तर ते त्याला लागून जाईल। आता मी दुसरे बॅच परत टाकते त्याच्यात। आणि मध्ये मध्ये एखाद मिनिटात जर साठी मोठा पण गॅस करायचा आपल्याला, म्हणजे ते जरा चांगले कुशकुशीत होतात। जसं की स्टार्टिंगला पण थोडासा एखाद अर्धा मिनिट भर गॅस फास्ट ठेवा, म्हणजे त्याला पटकन भाजले जाणार, थोडासा त्याला कडकपणा येतो, मग ते भाजायला बरे पडतात आपल्याला। अशा प्रकारे तयार झाले आहेत आमचे बटाटे वडे, आणि हे लसणीच्या चटणीसोबत मी सर्व केलेले आहेत। कसे दिसत आहेत बटाटे वडे नक्की कमेंट करून सांगा। मी बनवलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा, आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि आमचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।